लाल चंदनाच्या तस्करीवर सध्या गाजत असलेल्या पुष्पा चित्रपटाप्रमाणेच मिरजेतही लाल चंदनाची तस्करी उजेडात आणण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना रविवारी मध्यरात्री यश आले आहे. मिरज धामणी रस्त्यावरून वाहतूक केला जाणारा सुमारे 983 किलो वजनाचा लाल चंदनाचा साठा आणि वाहतुकीचा टेम्पो असा 2,45,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी चौकी पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने रविवारी रात्री 2:50 ही कारवाई केली असून या प्रकरणी यासिन इनायत उल्ला खान याला अटक केली आहे. चंदन तस्करी प्रकरणी जिल्ह्यातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. मिरज धामणी रस्त्यावरून बँगलोर येथील हा टेम्पो लाल चंदन घेऊन कोल्हापूर जिल्ह्याकडे जात असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने मिरज धामणी रस्त्यावर नाकाबंदी करून सदर टेम्पो पकडला. या टेम्पोत लाल चंदनाची एकूण 32 नग 983 किलो 400 ग्रॅम वजनाचे लाल चंदन मिळून आले. पोलिसांनी लाल चंदन आणि टेम्पो जप्त केला आहे. सदर चंदन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाकडे जाणार होते या तस्करीचा पुष्पा कोण याचा पोलीस तपास करीत आहे. एकीकडे चंदन तस्करीवरून पुष्पा चित्रपट गाजत असताना दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चंदन जप्त करण्यात आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेनाम यांनी याबाबत सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच या कारवाईबाबत महात्मा गांधी चौकी पोलिसांचे कौतुक केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, महात्मा गांधी चौकी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस यांच्यासह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चंदन सँडलवुड हे याची अवैध ट्रान्सपोर्ट व्हायची माहिती होत असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्या अनुषंगाने जकात नाका या ठिकाणी पोलीस आणि वन विभागाने एक जॉईंट ऑपरेशनमध्ये ट्रॅप लावला होता आणि त्याच्यामध्ये एक आपल्याला गाडी मिळालेली आहे कर्नाटका पासिंगची. त्यामध्ये जवळजवळ 1 टन चंदन याच्यामध्ये मिळालेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक आरोपीला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये चंदनाची किंमत जी आहे ती जवळजवळ 2,45,85,000 आणि 10 लाखाचं टेम्पो असं 2,55,85,000 मुद्देमाल या रेडमध्ये जप्त करण्यात आलेलं आहे. त्या अनुषंगाने महात्मा गांधी पोलीस स्टेशनमध्ये 379/34 IPC सोबत भारतीय वन अधिनियम 1942 कलम 41, 42, 66, 66 अ व महाराष्ट्र वन नियमावली 2014 नियम 82 व महाराष्ट्र वन अधिनियम कलम 129 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. ही रेड आत्ताच झालेली आहे, गुन्हा आत्ताच झालेला आहे. याच्यामध्ये इतर कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा कसे हे आम्ही तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत.